ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी दिव्यांग कला केंद्रात गुरुवारी विशेष मुलांसोबत आगळ्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांच्या संकल्पनेतून विशेष मुलांनी म्हस्के यांचा वाढदिवस साजरा केला दिव्यांग मुलींनी औक्षण करून माजी महापौरांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं सर्व दिव्यांग मुलांनी आकर्षक मोठे ग्रीटिंग तयार करून मस्के यांना ते भेट म्हणून दिलं नरेश काकांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा असा लिहिलेला केक कपून विशेष मुलांनी धमाल केली यावेळेला नरेश मस्के यांच्यातर्फे दिव्यांग मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं संगीत कट्ट्याच्या नौपाडा विभागातील ज्येष्ठ गायकांनी सुरेल गायनाचा सा कार्यक्रम सादर करून म्हस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळेला शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेट साहित्याचं सा वाटप करण्यात आलं तसंच पन्नास ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड तसंच पन्नास जणांना ई श्रम कार्ड युनिव्हर्सल पासचं मोफत वाटप करण्यात आलं दरवर्षी या ठिकाणी मी माझा वाढदिवस साजरा करतो निस्वार्थीपणे या मुलांच्या जीवनात आनंद देण्याचं काम किरण नागते आणि त्यांचं कुटुंब करतं खास करून त्यांचे मी आभार मानतो दिव्यांग मुलांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय आजच्या माझ्या वाढदिवसाचा सर्वोच्च आनंद मला या दिव्यांग कलाकंद केंद्रात मिळालाय असे उद्गार माझे महापौर नरेश मस्के यांनी याप्रसंगी व्यक्त केले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना फळवाटप करण्यात आलं यावेळेला माजी नगरसेवक विकास रेपाळे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले जाधव यांच्या वतीनं सदरच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। तसंच ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक अठरा इथेही माजी महापौर नरेश मस्के यांच्या हस्ते शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सायंकाळी आनंदनगर शाखेमध्ये देखील म्हस्के यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थी ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसंच आवाज माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजेश लोखंडे यांनी देखील उपस्थित राहून म्हस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या